रागसंगीतामध्ये ख्याल बंदिश अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडनं जाणून घेतली. आता त्यातला पुढचा प्रश्न म्हणजे गायनासाठी आणि वाद्यवादनासाठी रागसंगीत हे वेगळं वेगळं असतं का? हा प्रश्न खूप लोकांच्या मनात असतो आणि लोकांची अशी समजत असते की गायनासाठी राग वेगळे आहेत आणि वाद्यांमध्ये वाजवण्यासाठी राग वेगळे आहेत. तसं काही नाही. आपलं रागसंगीत आपण रागसंगीत म्हणतो आणि आपण असं म्हणतो की रागाचा विस्तार आणि मांडणी करणे हे या संगीताचा मुख्य हेतू आहे. तोच आहे, म्हणजे हेतूमध्ये फरक नाही. राग ही संकल्पना तीच आहे, उपलब्ध असलेले रागही तेच आहे. म्हणजे रागांचं जे काय भांडार आहे, जे काय दोनरिश्य राग प्रचलित म्हणून आज आपण म्हणतो, ते सगळे दोन्हीला अवेलेबल आहेत. आणि त्यातले काही वाद्याच्या लिमिटेशनमुळे जर मला काही राग जर वाजवता येत नसेल तर आपण ते राग त्या वाद्यावरती वाजू शकत नाही असं म्हणतो. आणि पण अदरवाईज तसं काही वेगळं काही नाही. सो रागाच्या बाबतीत जर बघितलं तर राग संकल्पना तीच, त्याला लागू असलेले सगळे नियम तेच आणि तेच राग दोन्हीकडे वाजणे किंवा गायले जातात. दुसऱ्या बाजूला तालाची जी बाजू आहे, त्या तालाच्या बाजूत सुद्धा तालाच्या संकल्पनेत काहीच फरक नाही. ताल काही फरक करत नाही गायनासाठी वाजण्यासाठी आहे. आणि तालाच्या सायकलची कल्पना तीच, आवर्तनाची कल्पना तीच. आणि सो ताल आणि राग या दोन्ही बाबतीत दोन्ही गोष्टी समान आहेत दोन्ही सारखी, आणि त्यामुळे तसा फरक काही नाही. राग गायन राग गायन आणि राग वादा म्हणजे वाद्यावरती किंवा गाण्यामध्ये. असं एक उदाहरण बघूया. मी एक राग मी बासरीवर वाजवलं काय किंवा गायला काय, तो काही वेगळा असू शकत नाही. तर मी सुरू जर केलं पुढच्या प्रश्नात येऊ आपण.